शिवसेना आणि भाजपमधला वाद म्हणजे तू मारल्यासारखं कर मी लागल्यासारखं करतो अशा प्रकारचा आहे आणि निकषांच्या खाली सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय अशी जोरदार टीका केली आहे अजित पवार यांनी. अजित पवार यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे आमचा रिपोर्टर सुरेश जाधवने. मला नाही वाटत असं काही होईल, कारण एकंदरीत जर 145 मॅजिक फिगर गाठण्याच्या करता आताच सरकार यशस्वी नाही झालं तर निवडणुका होती. मी पाठीमागच्याच काळामध्ये तशा पद्धतीनं मत व्यक्त केलेलं होतं आणि हे काय करतात, दोघं भांडल्यासारखं करतात, कुणी कुणाला मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यांनी रडल्यासारखं करायचं, अशा पद्धतीचा कारभार गेले 2.5 वर्ष भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा चाललेला आहे. आम्हाला त्यांच्या भांडणाशी काही घेणं देणं नाही आहे, तो त्यांचा पार्टी अंतर्गत प्रश्न आहे. कारण आम्ही पण आघाडी सरकार 15 वर्ष चालवलेलं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. कुठल्या गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या आणि सरकार चालवत असताना त्याचा काय परिणाम एकंदरीत जनमानसावर होऊन द्यायचा हा त्या दोन्ही पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. हे आमचं एवढंच म्हणणं आहे की आत्ता शेतकरी अडचणीत आहे, त्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे. ती कर्जमाफी देत असताना निकष हे खरोखरीच गरजू शेतकरी त्या निकषामुळं वंचित राहता कामा नये ही खबरदारी ह्या सरकारने त्या ठिकाणी घ्यावी. त्याच्यामुळं नेहमीच त्यांची ही पद्धत आहे की कुठंही आपल्या अंगलट यायला लागलं की ते वातावरण शांत करण्याच्या करता त्याच्यामध्ये कुठली तरी समिती नेमायची किंवा काहीतरी त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करायचा किंवा आम्हाला काही दिवस अभ्यास करण्याच्या करता द्या अशा पद्धतीनं सांगायचं. आणि हे पण त्यांनी तसाच प्रयत्न केला, परंतु ज्यावेळेस शेतकरी माघारच घ्यायला तयार नाही, खरोखरीच संपात उतरला, त्यावेळेस मात्र हे सरकार नमलं. पण सरसकट कर्जमाफी पण म्हणत आहे आणि पुन्हा निकषाची जर तुम्ही यादी बघितली 14 तारखेला काढलेली, तर ती यादी अशी आहे की त्याच्यातलं खराखुरा गरजू हा देखील त्याच्यामधनं बाजूला जाईल का काय अशा प्रकारची शंका ही आमच्या सारख्याला वाटायला. माझं त्याच्याबद्दल असं मत आहे की संघर्ष यात्रेला 5 पक्ष आम्ही एकत्र आलो समविचारी आणि संघर्ष यात्रेला सुरुवात केली. कारण 19 आमदारांना आम्हाला निलंबित आमच्या केल्यानंतर ह्या आमदारांना तिथं न्याय मिळत नाही, त्यावेळेस रस्त्यावर जाऊन जनतेच्या मध्ये आपण दारात जावं याकरता ही संघर्ष यात्रा काढली. तिथून वातावरणाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर काही शेतकरी संघटनांनी पण संघर्ष यात्रा आत्मक्लेश यात्रा काढली, कुणी आसूड यात्रा काढली, कुणी आणखीन कोणती यात्रा काढली, नंतर पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी संपाची भाषा केली. असं सगळीकडं वातावरण हे काही एका दिवसात होत नाही, हे हळूहळू 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 त्या ठिकाणी वाढत जातं आणि ते इतकं टोकाला वाढलं की त्यावेळेस राज्यकर्त्यांना तोडगा काढण्याच्या करता कमिटी करून कर्जमाफीची घोषणा करावी लागली, सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी लागली. आणि त्याच्यात टाकता टाकता निकषाचा एक शब्द त्यांनी टाकून दिला आणि आता मात्र निकष बघितल्यानंतर त्यामध्ये शब्द क्लेश अशा पद्धतीनं त्याच्यात शब्द क्लेश ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीनं बनवाबनवी त्यांची चालली. हा एक प्रकारचा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. असं राजकीय वर्तुळात चर्चा केली जाते की जर शिवसेना पाठिंबा काढून घेतला तर राष्ट्रवादीचा पाठिंबा. मी बघितलं 1999 साली ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना पवार साहेबांनी केली, त्यावेळेसपासून प्रत्येक वेळेस अशा प्रकारच्या बातम्या जाणीवपूर्वक देण्यात येतात. त्याने एक संशयाचं वातावरण, एक लोकांना चर्चेचं वातावरण हे निर्माण करण्यात यायचं. वास्तविक ह्या संदर्भामध्ये पवार साहेबांनी आपली स्पष्ट भूमिका राष्ट्रीय या नात्यांनी जाहीर केलेली. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्रवर, बीड.